मतदारसंघातून महायुतीचा अधिकृत उमेदवार घोषित झाल्यावर माझ्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेनेचे नेते पक्षप्रतोद भरत शेटगोगाले यांनी कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीपासून या ठिकाणी सुरू केला. प्रचंड उपस्थितीमध्ये उत्साहाच्या तरणामध्ये आज प्रचाराचा शुभारंभ झाला. आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, इतर घटक पक्षाच्या माध्यमातून मोठ्या फरकाने या मतदारसंघातून विजय मिळेल त्याची मुहूर्तमेढ आज भरत शेट्टी कोल्हापूरच्या परिसरामध्ये या ठिकाणी सुरुवात करून केलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखा जवळ येऊन ठेपलेल्या आहेत, तरी राज्यातल्या काही महत्त्वाच्या जागेवरती महायुतीकडचे उमेदवार निश्चित नाही. हा घोळ कधी सुटेल? तसं बघितलं तर महाविकास आघाडीचा सुद्धा घोळ संपलेला आहे. आम्ही ज्यावेळेला दिल्लीमध्ये होतो त्यावेळेला जवळपास सर्व चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात असतानाच एकनाथराव शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा आम्ही सर्वांनी मिळून जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. 5 टप्प्यामध्ये निवडणूक त्या ठिकाणी होणार असल्यामुळे आज उद्या 2 दिवसांमध्ये या संदर्भातल्या जागा, उरलेल्या जागा आणि मग त्या जागेवरचे उमेदवार महायुतीचे त्या ठिकाणी घोषित केले जातील. आपण पाहू शकतात की भारतीय जनता पक्षाने जवळपास 25 उमेदवार घोषित केले, शिवसेनेने 10 उमेदवार जवळपास घोषित केले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 4 अधिकृत अधिक जानकर साहेब परभणी त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केलेली आहे. उरलेल्या जागांच्या बाबतीमधला सुद्धा निकाल 2 दिवसात त्या ठिकाणी होईल. साहेब, जितेंद्र आव्हाड यांनी अशी टीका केलेली आहे की ज्या शरद पवारांनी 5-5 पदं तटकरेंना दिली घरामध्ये, त्याच तटकरेंनी शरद पवारांचं घर फोडलं. एक असं आहे की अशा वाशा वीरांच्या बद्दल आणि आयुष्यभर खोटं बोलण्यामध्ये ज्यांचा क्रमांक 1चा आहे अशांच्या वक्तव्याबद्दल मी काय या ठिकाणी बोलणार नाही. याचं कारण पवारसाहेबांचं घर मोठं आहे. पवारसाहेबांच्या घराने एक वेगळा इतिहास, गेले 6 दशकं आदरणीय पवारसाहेब त्या ठिकाणी काम करताय. अशा पैकीचं वक्तव्य करत पवारसाहेबांच्याबद्दल नेमकं काय त्यांना बोलायचं आहे त्याचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी पहिल्या प्रसंग द्या. याच पितळवाडीच्या याच भूमीमधून आनंद गीते यांनी देखील प्रचाराची सुरुवात केली होती. त्यावेळेस निष्ठेला कलंक लावणाऱ्या गद्दारांना रायगडची जनता ही कडेलोट करणार अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्याकडे आपण कशाप्रकारे बघतो? एक असं सांगा की गेल्या 2-3 महिने गीते या मतदारसंघामध्ये फिरतात. लोकसभेच्या निवडणूक आली का याच्या वातावरणाची सुरुवात ते फिरून करत असतात. त्यांच्या कुठल्याही एका भाषणात त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी सांगितलं का, केवळ व्यक्तिगत टीका टिपणीवरती ते त्या ठिकाणी भर ठेवतात. आम्ही जी भूमिका घेतली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असेल, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली भरत शेटसारख्या अनेक सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी घेतली असेल, महाराष्ट्राला आधी गतिमान त्या ठिकाणी करायचं आहे. देश आणि राज्य संघराज्याच्या कल्पनेमध्ये आधी आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे, पण तो क्रांतिकारी निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. जनतेचा खराखुरा विश्वासघात कोणी केला असेल तो आनंद गीतेने केला. 30 वर्ष त्यांना संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली, 10 वर्ष ते केंद्रामध्ये कॅबिनेटमध्ये म्हणून काम करत होते. त्यावेळेला त्यांनी जनतेचा कधी त्यांना आठवण झाली नाही किंवा विकास केला नाही. खरेखुरे विश्वासघातकी आहेत ते आनंद गीते आहेत. ओके.